हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी श्रुतजा भाट आणि आज तुम्ही पाहताय एक नवीन ट्रॅव्हल व्लॉग. आजच्या ट्रॅव्हल व्लॉगमध्ये आपण चाललो आहोत इतिहास भ्रमंतीसाठी. रस्ता पाहून अनेकांना कल्पना आलीच असेल, तर आपण चाललो आहोत भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पन्हाळा हा किल्ला पाहण्यासाठी. कोल्हापूर शहरापासून अवघ्या 18 ते 20 किलोमीटरच्या अंतरावरती हा किल्ला आहे. पन्हाळगड जितका सुंदर आहे तितकाच पन्हाळगडावरती नेणारा हा रस्ता देखील खूप सुंदर आहे. भली मोठी मोठी हिरवीगार झाडं, आजूबाजूला शेती, असा निसर्गरम्य हा रस्ता आहे. पावसाळ्यामध्ये गडावरती जाणारा हा रस्ता खचला होता, पण आत्ता सध्यास्थितीला हा रस्ता चालू आहे आणि 70 ते 80% काम पूर्ण झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर असताना सिद्दी जोहरने गडाला 2 मार्च 1660 वेढा दिला होता. त्यावेळी महाराजांनी विशाळगडावरती झेप घेतली. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचल्याचा इशारा मिळेपर्यंत बाजीप्रभू देशपांडेंनी सिद्दी जोहरला पावनखिंडीजवळ अडवून ठेवले. शेवटच्या श्वासापर्यंत ते लढले. या स्मरणार्थ पन्हाळगडाच्या सुरुवातीलाच बाजीप्रभूंचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. मराठ्यांच्या उत्तर काळात आणि करवीर राज्य संस्थापनेच्या काळात मराठ्यांची काही काळ राजधानी असणारा हा किल्ला इतिहासाच्या दृष्टीने आणि आज पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाचा किल्ला म्हणून मानला जातो. तर ही आहे सज्जाकोठी, सज्जाकोठीची इमारत. तर सज्जाकोठीची इमारत ही इब्राहिम आदिलशहा याने 1500 AD बांधली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या इमारतीमध्ये त्यांचे पुत्र संभाजीराजे यांना देखील येथील कारभार पाहण्यासाठी ठेवले होते. सोबतच महाराजांचे सर्व गुप्त व्यवहार देखील या इमारतीमध्येच चालत होते. येथे आजही शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव होते. अतिशय सुंदर अशी बांधकाम शैली आपल्याला या इमारतीमध्ये पाहायला मिळते. ही इमारत देखील विजापुरी शैलीमध्ये बांधली होती. महाराष्ट्र राज्यातील एकमेव टिकून राहिलेला म्हणजेच किल्ल्याचे बरेच अवशेष सुस्थितीत असणारा किल्ला म्हणून याकडे पाहिले जाते. अतिशय सुंदर वास्तुशैलीचे दर्शन आपल्याला येथे पाहावयास मिळते. तर गडावर आपल्याला सज्जाकोटीसोबतच अंबरखाना, संभाजी मंदिर, 3 दरवाजा, सोमेश्वर मंदिर, सोमाळे तलाव, गांधार बावडी ज्याला अंधर बाव असे देखील म्हटले जाते, पराशर गुहा, राजदिंडी, धर्मकोटी, रेडे महाल, महाराणी ताराबाई यांचा वाडा यासारख्या इमारती आपल्याला पाहायला मिळतात. प्रशासनाकडून अतिशय सुंदर पद्धतीने या गडाची देखभाल केली जाते. सुरक्षिततेच्या कारणास्तव काही दरवाजे आपल्याला बंद स्थितीमध्ये दिसून येतात. सुट्टीच्या दिवशी आणि विशेषतः पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये पन्हाळगडावरती विशेष गर्दी आपल्याला दिसून येते. तर हा आहे सज्जाकोठीच्या बाहेरील परिसर. तर अतिशय सुंदर हा परिसर आहे. तर हे आहे गडावरील पक्षीतीर्थ तबक वन उद्यान पन्हाळा. तर या उद्यानामध्ये आपल्याला बरेच हिरवीगार झाडं दिसून येतात. त्यानंतर बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पक्षी देखील पाहायला मिळतात. तर बागेसमोर अशी छान खायची व्यवस्था आहे. तर हा आहे अंबरखाना. आपण आता प्रवेश करत आहोत. तर अंबरखाना हा किल्ल्यावरती मध्यभागी आहे आणि अंबरखाना ही गडावरील मोठी इमारत आहे. या ठिकाणी पूर्वीच्या काळी धान्य साठवून ठेवले जायचे. यामध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती अशी 3 धान्य कोठारे होती. अंबरखाण्याची ही इमारत आजही दिमाखात उभी आहे. तर ही इमारत आजही सुस्थितीत आहे. तर हा अंबरखाना किती मोठा असेल तर याची प्रचिती आपल्याला या व्हिडिओमधून मिळते.
आवाज येतोय ना, पक्षी कसला आहे हा? कसला पक्षी आहे हा? तर हा आहे वरती जायचा मार्ग. धान्य कोठाराचा वरचा भाग. सभोवताली आपल्याला संरक्षण भिंत दिसून येते. तर पन्हाळगडावरती आल्यावरती सर्वप्रथम बरेच लोक या ठिकाणी येतात. तर पन्हाळगडावरती गांधार बावडी म्हणजेच अंधरबाव नावाची 3 मजलीची विहीर आहे. तर या विहिरीची विशेषता म्हणजे यामधील पाणी कधीच कमी पडत नाही. तर या ठिकाणी बाहेरच बऱ्याच प्रकारचे गेम्स आपल्याला पाहायला मिळतात, तर ज्यामध्ये खूप लोक सहभागी होतात. पन्हाळगडावरती एव्हरी सीझन खूप असे पर्यटन येत असतात. तर विशेषतः यामध्ये शाळेच्या मुलांच्या सहलीचा देखील सहभाग असतो. तर हे आहे त्या विहिरीच्या आतली इमारत, आतली बाजू. तर पन्हाळगडावरती झुणका आणि भाकरी, तर ही खूप एक स्पेशल डिश मिळते. पण आम्ही डबा नेला होता, त्यामुळे आम्ही फक्त गरम गरम भाकरी घेतली. आणि हा लोकेशन आहे, तर या लोकेशनवरती आम्ही बसून जेवलो. खूप छान आणि निसर्गरम्य असं हे वातावरण होतं, तर खूप छान वाटलं इथं. राजदिंडी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सिद्धी जोहरने ज्यावेळी गडाला वेढा घातला त्यावेळी ज्या वाट्याने गडाबाहेर गेले त्या वाटेला राजदिंडी म्हणतात. ही विशाळगडावर जाणारी एकमेव वाट. 3 दरवाजा हा गडावरील पश्चिम दिशेकडील महत्त्वाचा दरवाजा असून यावरील केलेले नक्षीकाम पर्यटकांच्या दृष्टीस प्रेक्षणीय आहे. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे शिलेदार कोंडाचे फर्जन यांनी 6 मार्च 1673 60 मावळे घेऊन किल्ला जिंकला होता, त्यावेळी त्यांनी या किल्ल्यामध्ये याच दरवाज्यातून प्रवेश केला. या किल्ल्याचा इतिहास हा खूप प्राचीन आहे, म्हणजेच 1200 वर्षापूर्वींचा आहे. आणि 1178 ते 1209 राजा भोजनृसिंह यांनी या किल्ल्याची बांधणी केली. तसेच या किल्ल्याचे पहिले नाव पन्नगनालय असे होते. 1659 छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरहून पन्हाळा किल्ला आपला ताब्यात घेतला. सह्याद्रीच्या डोंगर रांगांवर असणारा हा पन्हाळागड दख्खन पठारावरील सर्वात मोठा गड आहे. तर हा होता माझा पन्हाळगडावरील माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न. तर पूर्ण माहिती जी आहे ती मी गुगलवरून घेतली आहे. तर माहिती सांगताना काही शब्द उच्चारताना चुकले असतील तर क्षमा असावी. तर पन्हाळगडाची माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर कोल्हापूर जिल्ह्यातील आणि कोल्हापूर बाहेरील काही व्हिडिओज, काही प्रेक्षणीय स्थळं मोबाईलमध्ये टिपून ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असते. तर अशा बऱ्याच व्हिडिओज माझ्या चॅनलला आहेत, तर चॅनलला भेट द्या आणि माझे सगळे व्हिडिओज एकदा चेक करा. थँक्यू.